तरुण माणसं जेव्हा त्यांचं शिक्षण पूर्ण करत असतात त्यावेळी त्या सगळ्यांच्या समोर हा एक प्रश्न असतो की मी आयुष्यात नेमकं काय करायचं शाळा समुद्र गांधी विनोबा जयप्रकाश कहाणी पासगावची सेन गार्डन गोष्ट मेंढा गावची आणि अशा अनेक विविध प्रकारच्या पुस्तकांचे लेखक जयप्रकाश नारायण यांच्या संपूर्ण क्रांती चळवळीचे कार्य करते आणि तेव्हापासून वेगवेगळ्या सामाजिक संस्थांची जोडल्या गेलेले मिलिंद काका कथा कादंबऱ्या आणि वैचारिक लेखनामागे आयुष्याचा अर्थ कसा शोधता येईल हा विचार आणि त्यामुळे अर्थपूर्ण आयुष्याच्या शोधात युवा हा विचार घेऊन काम करणाऱ्या निर्माणच्या प्रक्रियेत मिलिंद काकांचा सहभाग आणि जाणून घेऊया त्यांचं मत निर्माण ही महाराष्ट्रातली एक नाविन्यपूर्ण अशी प्रक्रिया आहे आपल्याला माहिती आहे की तरुण माणसं जेव्हा त्यांच्या त्यांचं शिक्षण पूर्ण करत असतात आणि एखादा व्यवसाय किंवा भविष्यात काय करायचं याचा विचार करत असतात त्यावेळी त्या सगळ्यांच्यासमोर हा एक प्रश्न असतो की मी आयुष्यात नेमकं काय करायचं आणि तरुण माणसांची स्थिती मनाची अशी असते की काहीतरी वेगळं करावं जे सध्या पारंपरिक चाललेले आहे त्याच्यापेक्षा काहीतरी वेगळं करावं व्यवस्थेविरुद्ध काही वेगळं करावं अशा तऱ्हेची मनोवृत्ती प तरुणांची असते तर ती समजून घेऊन त्यांना भविष्यामध्ये त्यांच्या हातून समाजासाठी काहीतरी गुणकर हितवान अशा गोष्टी कशा होतील हे समजून घेण्यासाठी आणि तसं करणाऱ्या तरुणांना मदत करण्यासाठी निर्माण ही एक प्रक्रिया आहे मात्र निर्माण प्रक्रिया फक्त समाज कार्यकर्ते निर्माण करण्यासाठी नाही आहे तर तरुण माणूस जो कोणी ज्या कुठल्या क्षेत्रामध्ये असेल तिथे त्याला समाजाचं एक व्यापक भान यावं आणि मुख्य म्हणजे त्याला स्वतःच्या अंतर्गत त्याची जी क्षमता आहे ती क्षमता त्याची विकसित व्हावी हा या प्रक्रियेचा मुख्य उद्देश आहे कारण आपल्यापैकी प्रत्येकाच्या अंगात मानवी क्षमता म्हणजे ज्याला आपण ह्युमन पोटेन्शियल म्हणतो अशा तऱ्हेचं असतं आणि आपल्या सगळ्यांची धडपड ही असते की आपल्याजवळचं हे जे मानवी ही जी क्षमता आहे ती क्षमता विकसित व्हावी आणि त्या क्षमतेचा पूर्ण उपयोग आपण ह्या जगात आलेलो आहोत तर त्याचा आपण करावा आणि तो क्षमतेचा पूर्ण उपयोग जेव्हा आपण करतो तेव्हा आपल्याला खरोखर समाधान लाभत असतं आनंद मिळत असतो आणि तसं समाधानी आनंदी आयुष्य माणूस जगायला लागला की मग समाजा ते समाजात सगळ्यांना उपकारी पडत असतं तेव्हा अशा तऱ्हेचं एका बाजूनी स्वतःच्या जीवनाचं स्वतःच्या बुद्धीचं आपण जे काही काम करतो त्याचं सार्थक होईल अशा तऱ्हेचं काम आणि तसं करत असताना समाजाशी असणारा रोजचा संबंध या दोघांचा मेळ कसा घालता येईल आणि त्याच्यामधून समाजाला उपकारक अशा गोष्टी कशा होतील हे बघणं हे निर्माण या प्रक्रियेचं मुख्य काम आहे त्यामुळे निर्माण प्रक्रियेमध्ये सामील झाल्यानंतर तरुण माणसं ज्या तऱ्हेच्या प्रक्रियेला सामोरे जातात तर त्याच्यामध्ये निव्वळ त्यांना निरनिळ्या विषयांचं किंवा सामाजिक प्रश्नांचं भान आणून द्यायचं एवढंच ते मर्यादित राहत नाही तर त्या गटात आल्यानंतर एकमेकांशी आपण कुठल्या तऱ्हेच्या कुठल्या तऱ्हेचे नातेसंबंध प्रस्थापित करू ज्याला आपण रिलेशनशिप म्हणतो तशा रिलेशनशिप तयार करणं दुसऱ्याला समजून घेणं दुसऱ्याचं मतांचा आदर करणं त्याचप्रमाणे समाजातले जे खरोखर निनियाळे प्रश्न आहेत ते प्रश्न समजून घेणं किंवा आपल्या समाजामध्ये अनेक वंचित दुर्बल असे घटक आहेत तर त्या घटकांप्रती आपली बांधिलकी काय आहे किंवा आपली जबाबदारी काय आहे किंवा आपण जिथे कुठे ज्या क्षेत्रामध्ये काम करत असू त्या क्षेत्रामध्ये काम करत असताना त्यांना उपकारक होईल व्यापकदृष्ट्या समाजाला हितकारक होईल अशा तऱ्हेचं काम आपण कसं करू शकू हे जे सगळे प्रश्न पडलेले असतात त्यांचं उत्तर देण्याचा काही एक प्रयत्न निर्माण ह्या प्रक्रियेमधून केला जातो